गीर विधानसभेचे आमदार राज्याचे मंत्री श्री संजय बनसोडे गीर मतदारसंघामधील जनता आणि सर्वसामान्य नागरिकाचे बेहाल होते. मी विकास हा जनसामान्यांचा असला पाहिजे. लोकांच्या हितासाठी आपणाला प्रतिनिधित्व करण्यासाठी आपणाला विधानसभेमध्ये पाठवलं आहे. विधानसभेमध्ये हे लोकांचे प्रश्न सोडवला जाणारा हा लोकप्रतिनिधी मानतो. तर मला असं वाटतं की उदगीर पंचायत समिती असेल, उदगीर तहसील कार्यालय असेल, उदगीर पोलीस स्टेशन असेल, उदगीर बियांचे असेल, तर या ठिकाणी जनसामान्याचे प्रश्न हे सोडवले जात नाही. आता निगुआ जर विचार केला, तहसीलला जर गेलं, आता नुकताच 12वी आणि 10वीचा रिझल्ट लागला. तहसीलला जर आपण गेलं तर त्या ठिकाणी कास्ट आणि उत्पन्न हे लवकर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन रुकले आहे. आणि आता इतरांचं सोडा, मी एक सामान्य नागरिक म्हणून उदगीर उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेले असता त्या ठिकाणी माझी ट्रीटमेंट मी डेंटिस्टकडे गेला होता, तर त्या माझी ट्रीटमेंट तिथं व्यवस्थित झाली नाही, तर मला एक प्रायव्हेट हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागला. तर त्या ठिकाणी एम डी डॉक्टर असेल, MRI मशीन असेल, बायपासच्या मशीन असतील, अनेक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नसल्या कारणाने लोकांचे बेहाल होत आहे. आता समजा एखादी महिला जर डिलिव्हरीसाठी तिथे पाठवली गेली तर त्या महिलेला सीधा लातूरला जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलं जात आहे आणि याच्यामध्ये वेळ जात असल्या कारणाने लोकांचे बेहाल होत आहे. निव्वळ रस्ते, पाणी आणि लाईट हा लोकहितासाठी काम करणारा प्रतिनिधी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठवलेला विधानसभेमध्ये जो कोणी मंत्री असेल या भागाचा, त्यांनी या जनसामान्यांचे प्रश्न या ठिकाणी सोडवावे असं येथील जनतेची, उदगीर विधानसभेतील लोकांची हक आहे. तर येणाऱ्या 3 महिन्यामध्ये जे विधानसभा निवडणुका आहेत त्या आता नुकत्याच होऊ घातल्या जातील, तर मला असं वाटतं की याच्यामध्ये जर पुन्हा तुम्हाला संधी पाहिजे असेल, लोकांचं भरभरून तुम्हाला मत पाहिजे असेल, तर तुम्ही लोकांकडे व्यवस्थित लक्ष द्यावं असं मी मंत्री महोदयांना विनंती करीत आहे. आणि लोकांचे प्रश्न या ठिकाणी सोडवले जावेत असं मला पुनश्च एकदा त्यांना सांगावं लागेल. अन्यथा या ठिकाणची उदगीर विधानसभेमधील जनता मंत्री महोदयाला माफ करणार नाही आणि त्यांना या ठिकाणी पराभव हा 100% दिला जाईल एवढं मी माझं मत व्यक्त करतो. तुमचं नाव? मी आर जी कसबे, उदगीर.